मागच्या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये भास्कर जाधव ज्या पद्धतीने वागलेत आणि चिथावणीखोर भाषणं केलेत, खरा दोष भास्कर जाधवांचा आहे की ज्या पद्धतीने व्यक्तिगत टीकाटिप्पणी करणे, कुणाच्याही त्या ठिकाणी व्यंग करणे, व्यंगात्मक बोलणे आणि या पद्धतीने या महाराष्ट्राचे संस्कार नाही आहे. आणि आज भारतीय जनता पार्टीच्या रॅलीमध्ये त्यांच्याकडनं ज्या पद्धतीने हल्ला झाला आता पूर्ण माहिती मला नाही आहे, ती घ्यावी लागेल. पण मला जे समजलं आहे की शांतपणे रॅली चालू असताना काही दगडफेक झाली आहे, ती बघावी लागेल कुणाकडनं झाली आहे काय झाली आहे. पण याची सुरुवात मात्र भास्कर जाधवनी केली हे आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी सांगतोय. भास्कर जाधव म्हणतात त्यांच्या चिपळूणमधून मार्गच नव्हता आणि रॅली सुद्धा काढणार नव्हते, जाणीवपूर्वक माझ्या ऑफिस समोर आणि माझ्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरती ते थांबले आणि हा गोंधळ झाला. असं आहे की भास्कर जाधव हे नेहमी ज्या पद्धतीने वागतात आहे, संस्कार आणि संस्कृती सोडून वागताय, ज्या पद्धतीने ते व्यंग करतात लोकांचे, राणे परिवाराबद्दल व्यक्तिगत स्वरूपाने ज्या पद्धतीने त्यांनी उद्धवजीच्या समोर, उद्धवजीकडनं अपेक्षा होती, उद्धवजीकडनं अपेक्षा होती की ते भास्कर जाधवांना थांबवतील त्या सभेमध्ये आणि असे संस्कार नाही सांगतील. उद्धव ठाकरेंनी त्यांना सपोर्ट केला व्यासपीठावरनं आणि म्हणून या ठिकाणी त्या परिवारामध्ये ज्या पद्धतीने वातावरण तयार झालं, तरी रॅली काढण्याचा आमचा अधिकार आहे, तशी परवानगी घेतली असावी. पण चिपळूणमध्ये काही राळा झाला असेल त्याचा अभ्यास केला पाहिजे किंवा मला त्याची माहिती पूर्ण घ्यायची आहे. पण सुरुवात मात्र भास्कर जाधवांनी केली हे मी स्पष्टपणे सांगेल. तुम्ही म्हणाल की व्यक्तिगत टीका करतात किंवा व्यंगचित्र करून दाखवतात, मात्र नितेश राणे जे आहे ते प्रत्येक प्रेसमध्ये उद्धव ठाकरे फार खालच्या भाषेत टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात, कधी तुम्ही त्यांना समजण्याचा प्रयत्न केला? असं आहे, संजय राऊत जे बोलतात त्याचं ते उत्तर देतात, संजय राऊत ज्या पद्धतीने बोलतात त्याचं उत्तर ते देतात. संजय राऊतांना जर समज दिली उद्धव ठाकरेंनी तर मला मग नितेश राणेला देता येईल. सुरुवात संजय राऊत करतात सकाळी 9 वाजता, उद्धवजी त्याची काळजी घ्यावी, आम्ही आमची काळजी घेऊ, त्यामुळे सुरुवात कुठं होते बघितलं पाहिजे. आपणही मीडियाचे प्रतिनिधी, आपणही रोज त्या ठिकाणी दाखवताय या राज्यामध्ये सुरुवात कुणी केली आहे. सामनातनं सुरुवात होतं, मग ट्विटमधनं सुरुवात होतं, मग सामनाचे काही वाक्य ट्विट केले जातात, प्रधानमंत्री महोदयांना सुद्धा अत्यंत वाईट शब्दात, अश्लील शब्दात सामनातनं आणि यांच्या प्रवक्त्याच्या माध्यमातनं अनेक वेळा येतं आणि त्यामुळे कधी ना कधी गिव्ह अँड टेक तर आहेत आणि त्यामुळे तुम्ही जसे वागाल तसे लोक वागतील. तरी आमचे संस्कार असे नाही आहे, मी या घटनेची चौकशी माझ्या लेवलला करेल पक्ष म्हणून आणि जर आमचं चूक असेल तर आम्ही बघू. पण सुरुवात मात्र भास्कर जाधवनी केली आहे. लोकसभा निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवर अशा घटना वाढतील राज्यामध्ये? नाही केल्या पाहिजे ना, नाही वाढल्या पाहिजे. आमचं समर्थन नाही आहे पक्ष म्हणून अशा घटनेला समर्थन नाही. पण सुरुवात कुणी करू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.